गाइज नमस्कार मित्रांनो, मी ज्योती चव्हाण तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते सेंट पीटर्सबर्ग रशियामधून। तर आज आपण आलेलो आहोत एका ॲडव्हेंचरस ठिकाणी आणि आज आपण करणार आहोत एक ॲडव्हेंचर। व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की काय आहे ते ॲडव्हेंचर। चला तर मग पाहूया इकडचा परिसर आणि इथे काय काय अरेंजमेंट केलेली आहे ते। मंडळी, या ठिकाणी शहरापासून मला गाडीने पोहोचण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला, पण हा रस्ता इतका सुंदर होता। रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी झाडे, खूप मजा येत होती ते पाहताना आणि प्रवास करताना। आणि जेव्हा समुद्रातला प्रवास सुरू झाला, म्हणजे ब्रिजवर आम्ही चढलो, तर जणू काही आम्ही समुद्राच्या आतमध्येच चाललो की काय असं वाटत होतं। खूप मस्त अनुभव होता हा माझ्यासाठी। इथे मी लवकरच आलेली आहे, माझी राईड आहे, एरोप्लेन राईड आहे 12 वाजता। आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ही एरोप्लेन राईड मला बर्थडे गिफ्ट मिळालेली आहे माझ्या फ्रेंड्सकडून। जे माझे हे रशियामध्ये फ्रेंड्स आहेत, त्यांनी मला एक बर्थडे गिफ्ट म्हणून एरोप्लेन राईड ही गिफ्ट दिलेली आहे। सो तीच एरोप्लेन राईडचा अनुभव घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी मी आज इथे आलेली आहे। आणि हे जे ठिकाण आहे ते सेंट पीटर्सबर्गपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। हे एक वेगळं शहर आहे, एक आयलंड आहे, कोथलिन आयलंड ज्याचं नाव आहे। आणि इथे सुंदर असा ऑटमचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो आहे। खूप छान ट्रीज आहेत आसपास, मस्त परिसर आहे, एकदम नैसर्गिक सौंदर्य आपण म्हणू शकतो असा परिसर हा आहे। मित्रांनो, समोर तिथे दिसतंय एरोप्लेन आणि इकडे आहेत काही हेलिकॉप्टर्स। आणि आता सध्या अजून एक राईड चालू आहे एरोप्लेनची। सो मित्रांनो, हे स्टार्टिंग पॉईंट आहे, इथे गेट आहे आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी अलाउड नाही आहे, कारण मी प्रयत्न केला जाण्यासाठी आणि इथे 2 ते 3 डॉग्स आहेत, ते भुंकत आले माझ्या अंगावर। सो आतमध्ये मी जाऊ नाही शकले, सो मला इथेच थांबावं लागेल। आय हॅव टू वेट हिअर टिल द पायलट विल कम। जो पायलट आहे एरोप्लेन राईड करण्यासाठी, त्याचाच नंबर आहे माझ्याकडे आणि तो जेव्हा येईल तेव्हाच तो मला त्याच्यासोबत आतमध्ये घेऊन जाईल। सो लेट्स सी, बने रहे साथ साथ। सो फ्रेंड्स, पायलट आलेले आहेत आणि ते आपल्याला आतमध्ये घेऊन जात आहेत। चला तर मग पाहूया। सो गाइज, अपना टाइम आ गया। आर यू रेडी टू हैव एन अमेजिंग एरोप्लेन राइड विथ मी? अपनी सीट की पेटी बांध लो और चलो। सो हे आहेत आपले पायलट एंड ही इज ट्राइंग टू टेल मी to stop taking videos and photos and we will do it afterwards and maybe at this point khup lokana bhiti vatat asel so te mala sangat hote stop taking photos and then he showed me how to go inside the plane. We have to stand on the plane wing and then go and sit inside the plane. आतमध्ये बसल्यावर त्यांनी मला एरोप्लेनची सर्व माहिती दिली आणि कसं स्टार्ट करायचं आहे तेही एकामागे एक सांगितलं। तर हे आपण आता टर्न घेतोय मुख्य रनवेवर।
आणि फुल स्पीड मध्ये आता प्लेन चालू होणार आहे आणि मग हवेत उडणार आहे. And here we go in the sky. It's really an amazing feeling actually. खूपच मस्त वाटत होतं पूर्ण शहर असं वरती आकाशातून पाहणं आणि एक थ्रिलिंग अनुभव होता माझ्यासाठी. प्लेन मधून खाली खूपच सुंदर असं आयलंड दिसत होतं आणि फिनलंड गल्फचा समुद्र किनाराही दिसत होता. खूप छान अनुभव होता पण मला तिथे बोलता येत नव्हतं कारण हेडफोन्स लावलेले होते आणि माईकही होता की मी जे काही बोलेल ते पायलटला स्पष्ट ऐकू यावं आणि पायलट जी मला इन्फॉर्मेशन देत आहे ती मला स्पष्टपणे ऐकू यावी कारण इंजिनचा आवाज खूपच मोठा होता त्याच्यामुळे मला बोलता येत नव्हतं आणि बाहेर एवढं छान वाटत होतं बघून. नशीब त्या दिवशी क्लाउड्स नव्हते आणि खूप क्लीन अँड क्लिअर असं स्काय होतं तर स्वच्छ सूर्यप्रकाश होता आणि मस्तपैकी नजारा मला दिसत होता खाली आणि ऑटमचं वेदर असल्यामुळे रंगीबेरंगी झाडं वरून दिसत होती. इतकं सुंदर वाटत होतं ते पाहण्यासाठी. खूप विविध प्रकारचे किल्ले तिथे आहेत जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक समुद्री किल्ले बांधलेले आहेत त्याचप्रमाणे इथे जवळजवळ 7 ते 8 किल्ले आहेत समुद्रामध्ये. त्या किल्ल्यांची माहिती त्या फोर्ट्सची माहिती मला पायलट देत होता त्यावेळी. हा समोर आपल्याला दिसत आहे तो आहे क्रॉन्सलॉट फोर्ट. एक किल्ला आहे तो आणि बाजूला आहे ते पाण्याचं डॅम आहे धरण आहे की जर ही जी नदी आहे नेवा नदी जी समुद्राला मिळते या ठिकाणी त्या नदीला जर पूर आला तर सेंट पीटर्सबर्ग या शहराला त्या पुरापासून वाचवण्यासाठी गव्हर्नमेंटने हा डॅम बांधलेला आहे इथे आणि खूप सारे पाण्याखालून रस्तेही आहेत या आयलंडला जोडण्यासाठी. फ्रेंड्स फिनलंड गल्फ म्हणजेच या पाण्याच्या पलीकडे फिनलंड हा देश आहे आणि त्याच्या अपोजिट इस्तोनिया हा देश आहे. सो त्या मधला हा परिसर आहे त्या मधला हा समुद्राचा भाग इथे आहे आणि त्याच्या वरून आपण आता उडतोय. सो मित्रांनो तुम्हालाही अशी एरोप्लेनची सफर करायला आवडेल का मला नक्की सांगा कमेंट करून. तुम्ही जर इथे कधी सेंट पीटर्सबर्ग मध्ये व्हिजिट देणार असाल तर आपण नक्की अशी एरोप्लेन राईड करूयात. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय तुम्ही पाहताय. वाव जस्ट वाव खूप छान वाटतंय असं वरून इथे हे सगळं पाहणं. हे आपण पाहतोय ते मिलिटरी ट्रेनिंग स्कूल आहे इथे आणि समोर आपण पाहतोय तोच रस्ता आहे जिथून मगाशी आपण आलो होतो टॅक्सीने. आणि हे जे समोरचं दृश्य आहे ते आहे सेंट पीटर्सबर्ग डॅम ज्याबद्दल मगाशी मी तुम्हाला माहिती दिली. तर या ठिकाणी पाण्याच्या खालूनही रस्ता बांधलेला आहे टनेल आहे पाण्याच्या आतमधून आणि समोर आपण पाहतोय 1, 2, 3 असे किल्ले आपल्याला दिसत आहेत. तर आपली ही राईड आता संपत आलेली आहे. हा आहे समुद्र किनारा आपल्याला दिसतोय सुंदर असा बीच. आणि हळूहळू आपण खाली उतरत चाललेलो आहोत जमिनीच्या जवळ येतोय. थोड्याच वेळात आपण आता रनवेवर असू. येस हियर वी आर. समोर आपल्याला रनवे दिसत आहे आणि आपण खाली उतरणार आहोत आता. चला तर मग येस सेफली आपण आलेलो आहोत खाली जमिनीवर. ओ
सो अशा प्रकारे ही एरोप्लेन राईड आपली सफळ संपूर्ण झालेली आहे आणि शेवटी पायलट साहेबांनी माझे काही फोटोज काढले पण व्हिडिओ काढायला त्यांनी नकार दिला. सो मीच फक्त शेवटी एरोप्लेनचा एक छोटासा व्हिडिओ काढला. सो मित्रांनो, आत्ताच आपली एरोप्लेन राईड झालेली आहे. इथे आता टेम्परेचर आहे 7 degrees, 7 degrees Celsius. सो बरीच थंडी आहे आणि या थंडीच्या मौसमात, या ऑटमच्या वेदरमध्ये हा एरोप्लेन राईडचा अनुभव मला खूपच आवडला. खूपच छान आणि अविस्मरणीय असा एक्सपिरियन्स होता हा. तुम्हाला माझ्यासोबतची ही राईड कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय. पका पका दास विदानिया.